राज्यातील कृषी व संलग्नित क्षेत्रात तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना शासनाकडून प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातात. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या उद्यान पंडित पुरस्कार 2018 साठी मोर्शी तालुक्यातील शेतकरी प्रफुल्ल गणपत हेलोडे यांना हा मानाचा पुरस्कार घोषित झाला आहे. प्रफुल्ल हेलोडे यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग राबविले, तसेच रसायनमुक्त शेती करण्यासाठी बायो फर्टिलायझर याचा उपयोग आपल्या शेतात केला व इतरही शेतकरी बांधवांना बायो फर्टिलायझरचे महत्व पटवून दिले. शेतीशी त्यांचं नातं तसे जुने. शेती करत असताना मिरची, टमाटर, गोबी, अद्रक या पिकात विक्रमी उत्पादन घेतले. मोर्शी तालुका तसा संत्रासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादन घेतले जाते. त्याकरिता शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रफुल्ल हेलोडे सारखे व्यक्ती समोर आले आहे व शेतकऱ्यांच्या गावात जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी आपला विकास साध्य करू शकले. शेतकऱ्यांना दर्जेदार भाजीपाला रोप उपलब्ध होत नव्हती, ती उणीवा पूर्ण करण्यासाठी प्रफुल्ल हेलोडे यांनी द्वारका नर्सरीची सुरुवात केली. आज ते पूर्ण विदर्भात दर्जेदार व किफायतशीर दरात भाजीपाला रोपे उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मोर्शी तालुक्यासाठी मान उंचावणारा पुरस्कार महाराष्ट्र राज्यस्तरीय कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आपल्या तालुक्यातील शेतकरी प्रफुल्ल गणपत हेलोडे यांना उद्यान पंडित पुरस्कार मिळाला. त्याबद्दल त्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक चावडे व उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते व इतर शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.